जगातील सर्वात लांब 55 किलोमीटरच्या समुद्र पुलाचे चीनने उद्घाटन केले. छत्तीसगडचे नवे व तिसरे मुख्यमंत्री होणार भूपेश बघेल. देश साजरा करीत आहे 47वा विजय दिवस. विजय दिवसाला दिली शहीदांना श्रद्धांजली. अशोक गहलोतच्या शपथविधी प्रसंगी 36 पाहुणे येणार. राफेल डीलच्यासाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात. जम्मू काश्मीरसाठी 88,900 कोटीचा बजेट, राज्यपाल सत्यपाल यांनी दिली मंजुरी. मुंबईकरांचे स्वप्न होणार पूर्ण, माळाचे निवास मिळणार. कोस्टल रोडचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केले उद्घाटन. कोळी बांधवांचा याच होता विरोध, शिवसेना व मनसेत खडाजंगी होण्याची चिन्हे. राफेल प्रकरणावरून रिलायन्सच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसने केली पोस्टरबाजी. मध्य प्रदेश आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते हार्बर व सीएसएमटी ते वडाळा दरम्यान होणार हा मेगा ब्लॉक. तर 68 जागांसाठी लष्कर भरती. राज्य व आंतरराज्यातून आलेल्या तरुणांना काढावा लागतोय थंडीत रात्र. रायगडच्या रसायनीतील पाताळगंगा येथे वायुगळतीने तब्बल 31 माकडं व 11 कबूतर मृत्युमुखी. कंपनीने लावली प्राण्यांची परस्पर विल्हेवाट. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची नवी शाखा जालन्यात सुरू करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले. FRP थकवणाऱ्या साखर कारखान्यांना काढली नोटीस. कोल्हापुरात 7 तर सांगलीत 10 कारखान्यांचा समावेश. कितीही केसेस टाकले तरी तोंड बंद करणार नाही, माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणजे पिस्तूल आहे असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. डोंबिवलीत मनसेच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन. राज ठाकरेंचा डोंबिवली दौरा म्हणजे महत्त्वाचा मानला जातो. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्यावर 4-चाकी व ट्रॉलीची धडक. महिलेचा जागीच मृत्यू तर 1 रुग्णाला उपचारार्थ दाखल. बऱ्हाणपूर विधानसभा मतदारसंघातून सुरेंद्र उर्फ शेरा भैया निवडून आल्याबद्दल महिला व पुरुषांनी आशीर्गडेपायी चालून मन्नत पूर्ण केली.